तेव्हा मी म्हटलं पप्पांना विचारलं का, तर पप्पा म्हणतात बाबा म्हणतात भाऊ म्हणतात मला काय माहित नाही, पण साहेबांना विचारलं काय, तर आधी तिने सांगितलं तुम्ही बिंदाशी या, साहेब काय नाराज होणार नाही. आता मगाशी दादांनी सांगितलंय खरं तर आपला पाठशिवणीचा खेळ आहे, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलेलो आहे, तुम्ही विधान परिषद मी पण विधान परिषद. आता बहुतेक दिल्लीत जायचा रस्ता बंद आहे, कारण आजच्या घडीला व्यासपीठावर तर एकंदरीत आपलं चित्र बघितलं तर मला काही संधी नाही, पण दादा मग अशी म्हणाल्याप्रमाणे असेल तर ह्यांना महाराष्ट्रात बोलवा, मला दिल्लीत पाठवा. भास्कर दादांचं भाषण ऐकत होते आणि ते भाषणात असं म्हणाले की इच्छा आहे नाहीये पण दिल्लीला ते दोघांची जोडी आहे असं ते म्हणाले, आणि कोकणातून दोन सीट्स आहेत त्याच्यामुळे कोकणातून दोन खासदार निवडून जातात. आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं तर मी कसं सांगणार, त्याच्यामुळे तुमची इच्छा जर असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुढच्या मीटिंगला आपण प्रस्ताव चर्चेतून काय मार्ग काढायला, बघा टाळ्या पण वाजतायत, त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर जागा आहे. आणि दिल्लीला येणाऱ्या साधारण महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि समाजकारणात मी काम करताना बघते फार कमी लोक खरं तर दिल्लीला जायला उत्सुक असतात. आदरणीय पवारसाहेब भाषणात अनेक वेळा सांगतात की एखाद्याचं नाव दिल्लीसाठी चर्चेत आलं तो संध्याकाळी साहेबांना येऊन भेटतो आणि विचारतो साहेब माझं काही चुकलं का. करा तुम्ही एवढी घाई का करतात, तुम्ही पहिली टर्मला माणसाला तुम्ही म्हणजे काय तुम्ही जागा अदल बदल करू इच्छितात तर काय नाही, आम्ही आत्ताच सांगतो होणार नाही, तर तुम्ही तयारीत राहा, मग आमच्या अनिकेत आणि अदितीच्या काय होईल, म्हणजे काय परत तुम्हाला त्यांना घरी बसायचे आहे. हा सुनीलराव नाही ते बोलतात म्हणजे काय आहे तर ठीक आहे, पण असो आम्ही तुम्हाला आजच सांगतो की तुम्ही ते काही ते असं विचार काही वेगळे करू नका, तुम्ही लोकांनाही सांगतो आम्ही सूचन करतो की तुम्ही तयारीतच राहा.